सुलत काकाने आपल्या घराच्या नावाने देव उठवलाय आणि त्यामुळेच आपल्या घरात भांडणे होत आहेत अशा अंधश्रद्धेतून पुतण्याने आपल्या काकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील शिराळ तालुक्यातील कांदे येथे घडलेला आहे मंगळवारी दुपारी अपहरण करून हा खून करण्यात आला आहे तुकाराम मारुती कुंभार वयवर्ष साठ असं मयत व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी संशयित आरोपी राहुल बाळासाहेब कुंभार याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तुकाराम कुंभार हे चिखली इथल्या विश्वास सहकारी साखर कारखान्याच्या नर्सरीत कामाला आहेत मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले सायंकाळी सहाला ते घरी परत काल ते परतले नाहीत म्हणून साऱ्यांना शंका आली सर्वत्र शोधाशोध घे गे, घेतला गेला त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं रात्री उशिरा पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतला असता त्याची चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार राहुलनं अंधश्रद्धेतून हा प्रकार केल्याचं समजून आले तुकाराम कुंभार यांनी देव उठवले आणि त्यामुळेच घरात भांडणं होतात या संशयावरून त्यांनी खूण केल्याचं सांगण्यात आलं आहे